फैजपूर यावल रस्त्यावर रस्ता आळून लूट करणाऱ्या त्या दोघं संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल फैजपूर पोलिसांनी हस्तगत केली आहे या गुन्ह्यातील दोघं संशयितांना रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यावल फैजपूर रस्त्यावर हिंगोना गावाजवळ पंचवीस जुलैच्या रात्री दहा वाजता चेतन दरेकर या सेल्समनचे वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स झिरो तीन पन्नास हे दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवर येऊन आळवले होते व त्यांच्याकडून एकोणचाळीस हजार सातशे रुपयाची रोख रक्कम घेऊन ते फरार झाले होते तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास ता फैतपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचर यांच्या मार्गदर्शनाखाली करताना पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद व यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौदार असलम खान दिलावर खान यांनी यावल शहरातील आयशानगरमधून फरदीन कदीर पटेल व सोहेल रुबाब पटेल या दोघांना अटक केली होती व या दोघांकडून त्यांनी चोरी केलेली रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आली होती व त्यांना यावल न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती दरम्यान या पोलीस कोठडीत असताना या दोघांनी या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांना काढून दिली आहे तर या दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या दोघांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे